राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा आणि पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीनं गुणवंताचा गौरव सोहळा आणि पुरस्कार वितरण समारंभ साजरा करण्यात आला। हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आयोजित या कार्यक्रमास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे, युवकाध्यक्ष नितीन शेरखाने, नगरसेविका संगीता जाधव, श्रीदेवी फुलारे, नगरसेवक शिवलिंग कांबळे, बाजार समितीचे संचालक राजकुमार वाघमारे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रल्हाद कांबळे, पंढरपूरचे नगरसेवक सचिन शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह प्रमुख पाहुण्यांनी चर्मकार महासंघाच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली। चर्मकार समाज बांधवांनी पाल्यांना उच्च शिक्षण द्यावं, स्वयंरोजगारासाठी आधुनिक मार्गाचा अवलंब करावा, तसंच समाज बांधवांनी एकत्रित येऊन विकास साधण्याचं आवाहन करण्यात आलं। 25 वर्ष घराच्या बाहेर राहून एकच काम करतोय की समाजाला जाणवण्याचं काम। मी सुरुवातीला जेव्हा 1995 सोलापूरमध्ये मीटिंग घेतली की कुठल्या तरी मंगल कार्यालयात घेतली, मला आठवत नाही, पण अवघे 25-30 लोक आणि त्यांना मी सांगितलं की आता आपल्याला फार मोठं काम करायचं आहे, तुम्ही हे जे काही 25-30 आहे ते अत्यंत महत्त्वाचे, तुम्ही आजपासून समाजाची धुरा अंगावर घ्यायची आणि संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचं काम करायचं। मग त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलले, पदाधिकाऱ्यांना सांगितलं आता तुम्ही तालुक्यापर्यंत पोहोचा। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय शिंदे, प्रशांत कांबळे, अजय राऊत, चंद्रकांत कुऱ्हाडे, अशोक खाडे, राम कबाडे, कैलास सातपुते, परशुराम मब्रुखाने, भाऊसाहेब सोनवणे, दत्ता बनसोडे, तानाजी जाधव, गणेश तुपसमुद्रे आदींनी परिश्रम घेतले। श्वेता हुल्ले यांनी या समारंभाचं सूत्रसंचालन केलं तर आभार सावरप्पा वाघमारे यांनी मानले।